Sometimes my shadow wants to go on a lonely walk. Sometimes my heart wants to freely talk. But my heart is stuck with an unnatural bond that sometimes my life has become like a ticking clock. काय झालं बाळा? काय झालं? दादा, मला सुसू लागली आहे. अरे सुनील, मला आज ऑफिसमध्ये काम आहे, पण कंचन सोबत कोण थांबेल? काही नाही दादा, मी थांबेल, तू जा. दादा, तू माझ्या सोबत नाही थांबणार का? काय करणार आहे बाळा, आज ऑफिसमध्ये खूप काम आहे, पण सुनील दादा है ना तुझ्या सोबत. चल सुनील, मी येतो. चल बेटा. अहो, कांचन उठली का? हो, उठली ती. नाश्ता झाला तिचा? हो, झाला तिचा नाश्ता. आणि तुझा? हा, माझा पण झाला, तू पण करून घे. अरे, कांचन परत झोपली? झोपू दे तिला. जेव्हा तिचा जन्म झाला ना, तेव्हा डॉक्टरने तिला चिमट्याने बाहेर काढलेलं. चिमट्याचा जोर तिच्या डोक्यावर पडला आणि ती डोक्याने कधीच वाढू नाही शकली. तिंगाने तर मोठी होते, पण डोक्याने बारीशच राहिली. काश ती आपल्यासारखी असती, तिला एवढा त्रास नसता झाला. आता देवानेच तिला असं बनवलंय, म्हणून तर आपल्याकडे आली. जशी पण आहे आपली आहे. अहो, तुम्हाला काही हवाय का चाय वगैरे? नाही, मला काहीच नाही हवंय. बरं, मग मी घरातले काम करून घेते. अगं जरा बस की. मी आधी काम आवरून घेते. अगं सकाळपासून काम करत आहे, बस की, थोडा आराम दे की जीवाला. आई बाबा. अगं उठलीस बाळ? ये बाळा,
बस इकडे बस तू बाबा जवळ मी झाडू मारून येते मला पण अग दमायला होणार ना ग तुला खूप बाबा बघा ना अग अरे बर करू दे तिला करायचं तर करू दे ना तिला चल मग आई आई हा बघ मी झाडू मारली अरे वा शाबाश बेटा कांचन बाय आंघोळीला जा ओ, जाते, जाते। कांचन कांचन उठ कांचन 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 रेखा सुनीलला फोन लाव सुनीलला फोन लाव कांचन उठ मिस्टर सामंत जेव्हा कांचन पडली तेव्हा तिच्या अंगावर खूप जोरात मार बसला तो तर लाईक तिची अर्धं जे तिचं अंग आहे ते पूर्ण पॅरालाइज होऊन गेले म्हणजे आता तिचं अर्ध अंग हलू नाही शकत अजिबात मग डॉक्टर ह्याचा काय इलाज काय करू शकतो आम्ही आपण ऑपरेशन करू शकतो मॅम बट प्रॉब्लेम असा आहे की चान्सेस खूप कमी आहेत तिचे जगायचे डॉक्टर जेव्हा लहान होती तेव्हापासून तिचं पालिश ढोकं होत जेव्हापासून ती घरात आली खूप प्रेम केला तिला जीवापाड प्रेम केला शाळेत ना जाऊ शकली ती असं म्हणण्यास आव्हानी रेखाने बाबांनी खूप प्रेम केलं मी काय करू शकतो डॉक्टर मी काय करू शकतो डॉक्टर मला तुम्ही सांगा तुमची बहीण असते असे तुम्ही काय केलं असत काय केलं असतं तुम्ही तुम्ही जे सांगाल ते मी सगळं करायला तयार आहे सगळं करणार तुम्ही सांगा तुम्ही मी आता तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तिला सुखाने जाऊ द्या या जगातनं ती जे बोलते जे पण ती हट्ट करेल ते सगळं पूर्ण करून द्या तिला आणि तिला सुखाने या जगातनं निघून जाऊ द्या मी आता तुम्हाला फक्त तेवढंच सांगू शकतो आय एम सॉरी जीव लावला हृदय लावला आणि या हृदयात तुझ्या रूपात एक बाळ धावला डोळ्यात अश्रू आले पण बाळा तुला हसताना पाहून मी या अश्रूंवर मात लावला खूप धडपडलो मी या आयुष्यात खूप धडपडलो मी या संसारात पण तू माझ्या या जगाच्या मातीवर सुखाचा वृक्ष लावला तुला सांभाळलं तुझ्यासोबत चाललो तुझ्यासोबत पडलो तू आणला माझ्या जीवनात एक वेगळेपणा देव चालला तुला आज माझ्यापासून लांब घेऊन पण तू कुठे पण जा मी राहीन तुझ्या पाठीशी उभा म्हणून तुझा कणा जीव लावला हृदय लावला आता फक्त दे तुझा साथ नको खेळूस ग बाळा आता लपाछुपी फक्त पकड तुझ्या दादाचा हात फक्त पकड तुझ्या दादाचा हात दादा
काय आलं बाळा, हा काय आलं तुला, हा काय आलं रे? अगं कांचन बोल काहीतरी.